कर्नाटक राज्य रस्ते वाहतूक कामगार संघटनेने बुधवार 7 एप्रिलपासून घोषित केलेल्या बेमुदत संपाच्या पार्श्वभूमीवर जनतेला त्रास होऊ नये यासाठी बेळगाव येथे काही वाहन चालकांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बस चालविण्याच्या विनंतीला प्रतिसाद दिला आहे आणि हेल्मेट घालून बस चालवत आहेत, जेणेकरून त्यांच्या दुसऱ्या सहकाऱ्यांना बस चालविणाऱ्या बस चालकाची ओळख पटणार नाही. परिवहन कर्मचाऱ्यांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या अनिश्चित संपाला बुधवारी प्रारंभ झाला आहे. कामगार संघटनांनी पुकारलेल्या राज्यव्यापी संपाचा बुधवारचा पहिला दिवस होता. कामगार संघटनांचा संप सुरूच असून कामगार संघटनेच्या आंदोलनाला सुरुवात असताना बसवर दगडफेक होण्याची शक्यता असल्याने बस चालक हेल्मेट घालून ड्रायव्हिंग करत आहेत. संपामुळे कामकाजावर मोठा परिणाम होत असल्याचे समजते. बऱ्याच वाहन चालकांना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काही मार्गांवर बस वाहतूक सुरू करण्यास सांगितले होते. हेल्मेट घातल्याने जेणेकरून संपावर गेलेल्या कर्मचारी आणि सहकाऱ्यांना ड्रायव्हरचा चेहरा ओळखू येणार नाही आणि त्यांचे दगडफेक झाले तरीही संरक्षणही होईल. अधिकाऱ्यांच्या परवानगीनुसार कर्मचारी वाहन चालवित आहेत. बेळगाव ते धारवाडकडे जाणाऱ्या बस चालकाने हेल्मेट घातलेले निदर्शनास आले आहे. कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना 6वा वेतन आयोग लागू करण्यास सरकारने स्पष्ट नकार दिला आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना 6वा वेतन आयोग लागू करणे अशक्य आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी माणुसकी दाखवत बुधवार 7 एप्रिलपासून होणारा संप मागे घ्यावा असे आवाहन मुख्यमंत्री BS येडियुरप्पा यांनी केले. कोरोनामुळे राज्याची आर्थिक परिस्थिती बिघडली आहे. अशा वेळी एसटी कर्मचाऱ्यांना 6वा वेतन आयोग देणे अशक्य आहे. त्यांच्या आम्ही 9 पैकी 8 मागण्या मान्य केल्या आहेत. आता आंदोलन करून जनतेला वेठीस धरणे योग्य नाही. माणुसकीच्या दृष्टीने त्यांनी आपला संप मागे घ्यावा. पगारापोटी आणि त्यांची थकीत देणे सुमारे 1200 कोटी रुपये आम्ही गेल्या महिन्यातच त्यांना दिले आहेत. कामावर गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. कोरोनामुळे परिवहन महामंडळाला आर्थिक फटका देखील बसला आहे. तरीही कर्मचाऱ्यांना पूर्ण वेतन दिले जात आहे. वेतनवाढीची तयारी ही केली जात आहे. निवडणूक आयोगाने परवानगी दिल्यास तात्काळ आदेश जारी केला जाईल असे मुख्यमंत्र्यांनी कळवले आहे. कर्मचाऱ्यांच्या संपामुळे राजकीय खेळी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. परिवहन कर्मचाऱ्यांनी संप पुकारला तरी खासगी प्रवासी वाहतूक सेवा उपलब्ध करण्यात येणार आहे. सर्व जिल्हाधिकाऱ्यांना याबाबतच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सध्या लागू असणाऱ्या दरातच प्रवाशांना सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. ब्युरो रिपोर्ट, KNN सिटी न्यूज, बेळगाव.